पाहायला मिळत आहेत. अप्पा स्ट्रायकर बेलापूर या टीम कडून, अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीम कडून जर पाहिलं तर गोलंदाजी वरती महेश आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. जय गजानन मित्र मंडळ, कुक्षेत आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर मॅचला ते सुरुवात क्षेत्ररक्षक सजलेला आहे. एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मिडविकेटला ओमी केनीसाठी लावण्यात आला. दुसरा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तिकडे व्हाइटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. 38 सर्कल ज्यात मध्ये स्क्वेअर लीग, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. यष्टेंच्या पाठीमागे जर पाहिले तर फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तर मॅच लावती सुरुवात महेश गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टेनिस बॉल विश्वातील खुल्या गटाचं क्रिकेट गाजवणार एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते एक हार्ड हिटर ओमी प्रकाश केनी. स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती जर पाहिलं तर लॉंग ऑफला ड्राईव्ह केले. चांगली बॅटिंग आणि तितकीच दर्जेदार बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते महेश यांचे. पहिल्या बॉल वरती जर पाहिलं तर कोणती धाव मिळताना पाहायला मिळत नाही. डॉटबॉल आलाय निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. कोक्षित गाव प्रीमियर लीग आणि नगरसेवक चषक 2024 अगदी एकाच आयोजनामध्ये दोन वेगवेगळे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी. यावेळेस पहा फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. ओमी केनी याच कामगिरीसाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमध्ये येते षटकार. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ओमी केनीला थांबवेल असा कोणताही गोलंदाज नाही. ओमी केनीला पराभूत करेल असं कोणतंही रणांगण नाही अशी ज्याची मात्र सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ख्याती आहे. आणि त्याच ओमी केनीच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर मात्र कमबॅक केलं महेशने देखील. महेशची गोलंदाजी देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. अप्पा स्ट्रायकर सीबीडी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये सर्वांच्या आवडीची मानली जाणारी स्पर्धा नवी मुंबई प्रीमियर लीग याच नावानं मात्र ही टीम खेळताना पाहायला मिळेल एनएमपीएल सीझन 5 मध्ये. या वेळेस पा स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. ओमी केनीच्या बॅट मधून आणखीन एक घनाघाती प्रहार, बॉल सीमारेषेपार, षटकार. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्या दोन षटकार आतापर्यंत ओमी केनीच्या बॅट मधून आपण पाहिले. दर्जेदार बॅटिंग आणि एक डावखुरा फलंदाज नवसाती दिवा या टीमचा. आणि या वेळेस पा आडव्या बॅटने फटका केलाय, बॉल जातोय वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. तर आतापर्यंत जर पाहिलं तर ओमी केनीच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये दोन षटकार, त्यानंतर एक चौकार, एकंदरीत धावसंख्या संघाची नवसाती दिवा या टीमची पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकाचा अगदी खरपूस समाचार कशा पद्धतीनं घ्यावा हे मात्र दाखवत असताना ओमी केनीच्या बॅटमधून तब्बल दोन षटकार आणि एक चौकार आतापर्यंत आले. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल अगदी पॉवर प्लेच्या षटकामधील हा बॉल देखील खूप महत्वाचा आहे ओमी केनीसाठी, कारण की आक्रमण केलंय सुरुवातीच्या
दुसऱ्या बॉल पासून या गोलंदाज महेश वरती समोरच्या दिशेत अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा अप्लातून स्ट्रोक लॉन्ग ऑफ बोंडलाईनच्या बाहेर ओमिकेनीच्या बाटमधून येतो हा दर्जेदार नगरसेवक चषक 2024 मधील ब्रांडेड चौकार। गोलंदाजी वरती आपल्याला पाहायला मिळेल अश्विन आलाय वन साइड हिरो ओमिकेनी आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये। जर पहिले तर एका बाजूने मात्र पूर्णपणे गोलंदाजाला प्रत्येक बॉल वरती आसमान दाखवलं प्रत्येक बॉल वरती मात्र जास्तीत जास्त धावा मात्र घेतल्या गेल्या ओमिकेनी। केंद्रीय राज्यमंत्री चषक या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एक फोर व्हीलर देखील या खेळाडूच्या नावावरती राहिले। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अगदी गोव्यामध्ये देखील प्रीमियर लीग गाजवले त्यानंतर रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर 40 धावांच्या नाबाद खेळ या खेळाडूच्या नावावरती अर्थातच सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये ज्याच्या बॅट मधून मात्र खोऱ्यानं धावा येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो ओमिकेनी नॉन स्ट्राइक एंडला तर स्ट्राइकिंग एंडला बॅटर तुषार पाटील बॉलिंग मार्ग वरती अश्विन आलाय डावखुरा गोलंदाज यावेळेस पहा फक्त बॉलला दिशा दिली अगदी हातामध्ये बॉल जज करण्याचा प्रयत्न केला कॅच जज करण्याचा परंतु जजमेंट फसलं आणि त्यानंतर बॉल मात्र जर्मनीला दान उदान आपल्याला पाहायला मिळतो एक सिंगल आणि एका सिंगलच्या सहाय्याने मात्र धावसंख्या 21 या आकड्यावरती 21 धावा धाव फलकावरती लागले गेल्या। आता लेफ्ट हँडर बॉलर विरुद्ध लेफ्ट हँडर बॅटर असं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण की डावखुऱ्या फलंदाज आणि डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध कशा प्रकारे फलंदाजी करतो हे मात्र इथं आपल्याला पहाय या मॅच मध्ये आपल्याला पहायला मिळेल। अश्विनच्या विरोधात ओमिकेनीची बॅटिंग अश्विन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतो एक क्षेत्ररक्षण सजलं गेलंय ओमिकेनीसाठी या वेळेस पा अगदी वाईडिश टाकण्याचा प्रयत्न वाईड बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना व्हाईट बॉलचा इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 22 या आकड्यावरती। यावेळेस फटका फसला जातोय महत्वाची कॅच आणि प्राइज विकेट टीम नवसाती दिवा या टीमचे गोलंदाज अश्विनने मात्र आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये फसवलं गेलंय फलंदाज ओमिकेनीला पहिला धक्का टीम नवसाथी दिवा या टीमला। केनीला बात करण्यात यश प्राप्त झालंय गोलंदाज अश्विनला अश्विन शेळके
तर अश्विन शेळकेची मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आले, दुसऱ्या बॉल वाईट बॉल आला, त्यानंतर मात्र महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिजनला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले, एका सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या 23 या आकड्यावरती. एक बाद 23 पहिल्या षटकामध्ये ओमी केनीने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीम नवसाती दिवा या टीमला. यावेळेस पहा खूप चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल, बॉल जाईल सीमारेषा पार तुषार पाटीलच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग षटकार. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी ज्या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. या वेळेस पहा गुटनाटेक तमाशा देख तुषार पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल बिग 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 षटकार. थँक यू डीजिया षटकार आला आहे. मात्र अश्विनच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल चढवला. यावेळेस पहा इनफिल्ड वेध येत असताना मात्र बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आले, दोन षटकाचा खेळ संपला, दोन षटकानंतर मात्र धावसंख्या 36 या आकड्यावरती 18.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, चांगली धावसंख्या ओमिकेने बाद झाल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी या षटकामध्ये दबाव निर्माण करेल गोलंदाज अश्विन, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फरहान सर यांचा या ठिकाणी, फरहान चौधरी सर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. फरहान चौधरी सरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जय गजानन मित्र मंडळ कुक्षेत यांच्या वतीनं आयोजित नगरसेवक चषक 2024 आणि कुक्षेत गाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून हा स्वागत सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. दोन षटकाचा खेळ संपला, दोन षटकानंतर 36 धावांनी तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, ऑन साइडला फटका टोलवला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तिथे घेतली जाईल. त्याचबरोबर विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी कुपर खेळ इलेव्हन कुपर खेळणे आणि शहाबाज टीम या ठिकाणी उपस्थित आहे. अनिकेत स्मृती हा संघ या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. निकेत स्मृती शाबाज आणि कोपरखेने 11 कोपरखेने या दोन्ही टीम यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 39 आकड्यावरती 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वाईट बॉलचा इशारा पंच पंकज आंबरे सर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक वाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. आता मात्र कुठेतरी फलंदाज साहिल नाईकच्या विरोधात गोलंदाजी करत असताना मात्र अनेकीच्या माध्यमातून यावेळेस फार चांगली गोलंदाजी, कौतुक करून गोलंदाजाचं
18 वर्षातील हा गोलंदाज, परंतु सध्याच्या घडीला जर पहिले तर सुरुवात जी कारकिर्दीची सुरुवात आहे ती मात्र अप्रतिम आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल विश्वाला आणखीन एक चांगला गोलंदाज नक्कीच मिळेल. यावेळेस पंचाच्याकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचाने मात्र बोर्ड उचललंय. कौतुक करेन अनिकेतच्या गोलंदाजीचं, कारण की आपल्या फिरकीच्या जादूवरती मात्र पूर्णपणे नाचवलंय फलंदाजाला. आणि साहिल नाईकच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतो टीम नवसाती दिवा या टीमला आणखीन एक धक्का फलंदाज बाद. तथा गोलंदाज अनिकेत अगदी उलव्याच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये मेडन षटक देखील या गोलंदाजाने हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकानंतर 41 धावा दापलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजून देखील 1 षटकाचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 40 धावा. 2 षटकानंतर जर पाहिले तर 36 धावा धावपळकावरती लागल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 4 धावा 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गोलंदाज अनिकेत यांनी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट देखील प्राप्त केली. आता शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतो. टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमकडून यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा बॉल आणि बॅटला ब्रश करून मात्र बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल जे फेक करतील तोपर्यंत मात्र एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. नवसाती दिवा या टीमच्या 42 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. यावेळेस अक्षय पाटीलच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक रनआउटची संधी आणि तोपर्यंत मात्र धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 43 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 4 बॉल या मॅच मधील या इनिंग मधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. 43 धावा धावपळकावरती. 5 जी सुरुवात मात्र ओमी केनीने करून दिली होती आपल्या टीम नवसाती दिवाला. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी बॅटिंग ऑर्डर बॅकफुटला येत असताना आपल्याला पाहायला मिळते नवसाती दिवा हा संघ. यावेळेस पाच चांगला फटका नेत्रदीपक अप्रतिम लाजवाब स्ट्रोक फलंदाज तुषार पाटील यांच्या बॅटमधून अक्षरशः फेकून दिलाय पत्र्यावरती आणि बॉल सीमारेषा पार षटकार. षटकामध्ये तुषार पाटीलची बॅट मात्र षटकार चौकारांची बरसात करताना यावेळेस इनसाइड आउट चांगला फटका केलाय आणि बॉल जातो मात्र सीमारेषा पार. मेथील धावा 4 तुषार पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार नंतर मारलेला चौकार. पहिल्या 2 बॉल वरती जर पाहिलं तर 2 सिंगल आले, त्यानंतर 1 षटकार 1 चौकार तुषार पाटीलच्या बॅटमधून. यावेळेस 1 सिंगल आले. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या 54 या आकड्यावरती. 54 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती देखील मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगल आले. दुसऱ्या धावेचा वेगाने केलाय प्रयत्न आणि पंचाच्याकडे मात्र अपील केले. पंचाने मात्र या ठिकाणी
तिसऱ्या तर थर्ड अंपायर नाही आहे तर दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या। दोन धावेनंतर मात्र संघाची धाव संख्या अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला दिले गेले। कोपरखेने 11 कोपरखेने टीम शाहबाज या दोन टीमच्या माध्यमातून केला जाईल टॉस। विनंती असेल दोन्ही टीम आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे। यस अजिंक्य पाटील आणि भावेश चला अजिंक्य पाटील आणि त्याचबरोबर भावेश अक्षय शाहबाज टीम उपस्थित असाल। नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या मिड इनिंग मध्ये आम्ही प्रत्येक वेळेस टॉस केलेला आहे तर प्लीज विनंती करतोय उशीर झाला नाही पाहिजे तर प्लीज विनंती करतोय। ओके फरान ओके फरानचा संघ आहे निलेश बाला एक चांगले समालोचक देखील आहेत। निलेश प्लीज विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती एक इनिंग आपल्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळेल नंतर नको आता या एक मॅच त्याच्यानंतर तुमची मॅच आहे एका इनिंगसाठी या आपण तुमचा देखील आवाज आम्ही कधीपासून ऐकला नाही या ब्रेक घेतलाय कदाचित तुम्ही समालोचनापासून तर निलेश आपल्याला विनंती करतो या एका सत्रासाठी आपण देखील समालोचन करा। आणि फरान टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे शाहबाज टीमचे तर अजिंक्य पाटील कोपरखेरने 11 कोपरखेरने टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी आणि शाहबाज संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि निलेश आपण या बाला या एक सत्र तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळेल आणि आम्ही रजा देतोय थोडीशी प्रवीण वंडुस्कर महाराज यांना। चला उमी केणीचा संघ चंद्रकांत पाटील तुषार पाटील केंद्रीय मंत्री चषकामध्ये मेगा फायनलमध्ये जाणारा हा संघ दिवा कोळीवाडा सध्या धुमाकूळ घालतोय। रायगड टेनिस क्रिकेट कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर नाईटच्या स्पर्धा गाजवल्यात। अक्षय पाटीलची एक रजनी स्पर्धा मला आठवते ज्या अक्षय पाटीलने धुवाधार बॅटिंग केली होती अगेन्स्ट रुबी कदाचित कासर वडवली येते। अक्षय पाटील हा देखील दमखम दाखवतो फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये व तेवढीच धार दाखवतो आणि व्यासपीठावरती निलेश या ठिकाणी आगमन झालाय त्यांचा मी सरचा स्वागत करतो। निलेश आपल्या मुखातून आम्हाला एका सत्राचं समालोचन ऐकायला भेटेल अशी अपेक्षा करतो आणि मायक्रोफोन सोपवतोय शहाबाज गावचा बेलापूर पट्ट्याचा गोड आवाज निलेश बाळा यांच्याकडे थँक्यू। हॅलो हॅलो तर थँक्यू रोहित सर जाऊया मॅचच्या दिशेने आणि आपण पाहतोय सेकंड इनिंगचा खेळ इथून सुरू होतोय आणि पहिल्या सत्राचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग ओमिक इनिच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगली बॅटिंग तुषारने देखील केली आपल्या टीमसाठी आणि एक चांगलं टार्गेट सध्याच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय। 57 धाब्यांचं लक्ष जरूर आहे आणि या 57 धाब्यांचं लक्ष्याचा पाठला करण्यासाठी अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमची सलामीची जोडी सध्याच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश पानसरे आणि त्याचबरोबर आत्मजित आहे हे दोन्ही बॅटर्स आणि षटक क्रमांक पहिलं पिवनचं पहिलं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय टीम नवसादी दिवा या टीमच्या दरम्यान पिवनचं पहिलं षटक हाताळण्यासाठी अक्षय पाटील मॅन फ्रॉम दिवा गाव
तर चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की आज बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत याची तुम्ही नोंद घ्या. चार ओव्हरची मॅच, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे. दुसऱ्या इनिंगचा खेळ इथून सुरू होते. 57 धावांचं लक्ष. पिवनचा पहिला बॉल अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राइक एंडला बॅट्समन ऋषिकेश पानसरे पहिला बॉल फेस करेल पिवनचा. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक तिथे एक्स्ट्रा कवरला थोडीसा पंबल झाला आहे. बॉल चालला आहे सीमारेच्या लगत, हा चेंडू फील्ड केला जाईल सेकंड रनसाठी. इथून मात्र कॉल येतोय दोन धाबेने. इथून मात्र अकाउंट इथून ओपन झालं आहे. टीमचा अकाउंट इथून ओपन करत असताना ऋषिकेश पानसरे पहिला बॉल चांगला स्ट्रोक इथून कन्वर्ट केला आणि दोन धाबा या धावफलकावर देखील अर्जित झाल्यात. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अक्षय पाटीलच्या दरम्यान. जर खेळपट्टीचा विचार केला तर पाटा विकेट या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल आणि एक्स्ट्रा पेसने हा बॉल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो अक्षय पाटील. यावेळचा फुल टॉस, प्रॉपर टायमिंग नाही आहे बॉलवर. डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल खाली येतोय. ज्या विकेटची होती गरज आणि तो फलंदाज ऋषिकेश पानसरे. बॅक टू द डगआउट. यस इज अ प्लीज. थँक्यू डीजे. तर फुल टॉस बॉल होता, प्रॉपर टाइम नव्हता त्या बॉलला. फटका जेव्हा खेळण्याचा प्रयत्न झाला ऋषिकेश पानसरे बॅटचा पेच ओपन करायचा होता, परंतु बॅटचा टॉयचा वेट घेतला गेला आणि बराच वेळ बॉल हवेत होता आणि चांगला झेल आपल्याला स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये पाहायला मिळाला. पहिला विकेट जरूर बाद झाला आहे आणि नवीन पॅटर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर दाखल झाला आहे राहुल जटार. हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अप्पा स्ट्रायकर्स जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम या राहुल जटारने आपल्या टीमसाठी करून दिलं आहे. यावेळी मात्र पहिली विकेट जरूर पडले. इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल या बॅटर्सच्या दरम्यान हे पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पिवनचं पहिलं षटक हाताळत असताना अक्षय पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळी चांगला बॉल हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला. फ्लिक ऑफ रिस्ट हा बॉल चालला आहे घोषित रिजनमध्ये. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येते. टीमची धावसंख्या एकने वाढली. धाबा लागले आतापर्यंत तीन धाबा. यावेळचा फुल टॉस बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल खाली येतोय. आणखीन एक बॅटर झालाय बाद, ज्याच्यावर होत्या पूर्णपणे आशा, त्याने केले आपल्या टीमला निराश आणि राहुल जटार बॅक टू द डगआउट. सध्याच्या घडीला अक्षय पाटील आपल्या टीमसाठी करतोय. पहिला बॉल जर पहिला तर गुडलेन स्पॉटर पीच झाला, तदनंतर टप्पा बदलवला. दोन फुलटॉस बॉल होते आणि दोन्ही फुलटॉस बॉलवर जर पाहिलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन फुलटॉस बॉलवर विकेट जर अर्जित केल्यात. बॅटर मैदानावर दाखल झाले महेश कदम. तर महेश अहिरे मैदानावर दाखल होतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, परंतु नवी मुंबई जी पोलीस संघ आहे त्याच्यामध्ये सातत्याने दर्जेदार खेळ त्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो, परंतु यावेळी संघाला त्याची गरज आहे या मॅचमध्ये. यावेळचा बॉल अखूट पद्धतीचा हा बॉल होता. बॅटचा फेस ओपन केला. हा बॉल चालला घोषित रिजनमध्ये. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या एकने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत चार. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. चांगलं षटक आतापर्यंत राहिलं आहे. टीम नवसाती दिवा या टीमसाठी आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त चार धाबा या गोलंदाजाने खर्च केल्यात. दोन विकेट जरूर अर्जित केलेत अक्षय पाटीलनी. शेवटचा बॉल यावेळचा बॉल लोअर फुल टॉस. फिंगर रोल केले. बॉल जेव्हा रिलीज झाला हलक्या हाताने या बॉलला
ग्लान्स केले आणि घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखवलो होतो. एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली होती, मात्र 5 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि दावा करायचे आहेत तुम्हाला त्या मात्र 52. तर चला टीम कोपरखेरने 11 कोपरखेरने टॉससाठी या, कारण की निकेश मूर्ती साबाजा संघ इथे उपस्थित आहे. आपल्यासाठी कॉल येतो आहे, कोपरखेरने 11 कोपरखेरने टॉससाठी यायचं आहे. 18 बॉल आणि 52 धाब्यांची गरज. तर अजिंक्य दादा पाटील आपण प्लीज आमच्या व्यासपीठावर या, एक विशेष सन्मान खऱ्या अर्थाने केला जाईल. आणि जर आपण पाहिलं तर लेजंड खेळाडू अक्षरशः ज्यांनी आपल्या गावासाठी आपलं संपूर्ण क्रिकेटवर प्रेम दाखवलं आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर आमच्या केला जाईल. तर अजिंक्य दादा आपण प्लीज आमच्या व्यासपीठावर यायचं आहे, तुमचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्ताने केला जाईल. ही संकल्पना देखील आपण पाहतोय या आयोजकांच्या दरम्यान पार पाडली जाते. तर अजिंक्य दादा आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे, तुमचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. आणि लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस होईल. 18 बॉल आणि 52 धाव्यांची गरज, षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक्सपिरियन्स मॅन अनुभव चंद्रकांत उर्फ टक्या या नावाने सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका सातत्याने दिवागावसाठी आपल्याला या खेळाडूच्या दरम्यान पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे आत्मजित. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होईल की काय, परंतु हा बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, षटकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला, आणखीन एक बॉल झालाय फरार आत्मजीतच्या बॅट मधनं, वन बाउन्स चौकार. त्या स्ट्रोकची गरज होती, ते स्ट्रोक आत्मजीतच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार, या बॉलवर चौकार. चंद्रकांत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्सचा आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे, सरळ शरीराचा वेट घेतला जातो, डॉट बॉल येतो. हे एक्सपिरियन्स आहे खऱ्या अर्थाने. जेव्हा दोन मोठे स्ट्रोक आले, टप्पा बदलवला चंद्रकांतने, थोडासा मागे ठेवला, टर्न होतं त्या बॉलला, डॉट बॉल येतोय. अशी गोलंदाजी करावी लागेल नवसाठी दिवा या टीमला. आणखीन एक मोठा हिट, डीपमध्ये फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप, हे अपेक्षित नव्हतं. तर डॉट बॉल येतो, हे अपेक्षित नव्हतं ओमी केनीकडनं. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल खाली फिल्डर येईल आणि आणखीन एक कॅच ड्रॉप. या इनिंगमध्ये जर आत्तापर्यंत पाहिलं तर 2 कॅचेस आत्मजीतच्या ड्रॉप झाल्यात. येणाऱ्या काळामध्ये हा आत्मजीत किती महागडा ठरेल या टीमसाठी हे देखील पाहावं लागेल, कारण की जेव्हा जेव्हा कॅच सुटली जाते तदनंतर बॅट्समनच्या दरम्यान आक्रमकता ही आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आत्तापर्यंत पाहिली तर 16 धावा 16 रन्स. यावेळीचा बॉल फटका तर चांगला आहे, ऑन साईडला ओमी केनी येतोय बॉल खाली आणि यावेळी मात्र एक चांगला झेल आणि महेश आयरेला इथून मात्र दिलाय परतीचा इशारा. आणखीन एक बॅटर बॅक टू द डगआउट. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली ती मात्र 2 गडी बाद 16 धावा. न्यू बॅटर मैदानावर अश्विन शेळके, गोल्डन आर्म.
काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये। तर NMPL या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या गोलंदाजाने अक्षरशः इम्प्रेसिव्ह कामगिरी केली। जेव्हा जेव्हा अप्पा स्ट्रायकर्स टीमला गरज होती रोहित, तेव्हा तेव्हा हा गोलंदाज समोर आला आणि जबाबदारीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अश्विनच्या दरम्यान। आता शिल्लक आहेत 12 चेंडू आणि दाबा करायचे आहेत इथून 41 दाबा, 12 चेंडू आणि 41 दाब्यांची गरज। आत्मजित अटॅकिंग बॅटिंग इथून करावी लागेल, आक्रमकता। तर चांगला बॉल बाईच्या स्वरूपात एक सिंगल, तर टॉस करायचा आहे त्याला निकेश मूर्ती साबाज टीम आणि कोपरखेरना 11। आपण टॉससाठी या, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल। तर गोलंदाज साईल नाईक यावेळी बॅट्समन होतोय बाद, OUT दांडी केली गुल आणि फलंदाज आत्मजित इथून बॅक टू द डगआउट। आणि त्याचबरोबर आमच्या मंचावरती गणसोली गावाचा आणखीन एक गोड आवाज, ज्याने मात्र गेले माफ करा तुर्भे गावाचा गोड आवाज गेले 25 ते 26 वर्ष ज्यांनी समालोचन केलं, पुष्पक पाटील सरांचं नुकतंच आगमन झालंय, त्यांचा मी सरचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। त्यांचा देखील आवाज तुम्ही ऐकताय, कालच्या रात्रीमध्ये देखील तुम्ही आवाज पुष्पक पाटील सरांचा ऐकलात आणि आज देखील त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात। या वेलकम सर। तर बॅट्समन होतोय बाद आणि न्यू बॅटर मैदानावर दाखल झालाय रोहित। तर चला साबाज टीमचा कॅप्टन टॉससाठी या। तर निकेश स्मृती साबाज टीमचा कॅप्टन त्वरित टॉससाठी यायचे। यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहे। एकच धाव टीमची, धावसंख्या एक ने वाढली, दाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतील अप्पा स्ट्रायकर्स या टीमच्या दरम्यान। तर चला टीम निकेश स्मृती साबाज प्लीज त्वरित, आणखीन एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे। एकच धाव अर्जित केली जाते साहिलच्या दरम्यान, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये। तर 2 बॉल इथून मात्र शिल्लक आहेत। आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न येतो, डॉट बॉल शेवटचा बॉल। तर व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या खूप बाहेर, बॉल पिच झालाय, व्हाईट बॉलचा इशारा येतो। टीमची धावसंख्या 20 रन्स धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। यावेळी चांगला स्ट्रोक फिल्डर आहे डीप मध्ये आणि रोहितला इथून मात्र दिलाय परतीचा इशारा, आणखीन एक बॅटर इथून बाद झालाय। तर जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस केला जातोय कोपरखेरना 11, कोपरखेरना आणि निकेश मूर्ती साबाज या दोन्ही टीमच्या दरम्यान। यस थँक्यू सो मच निलेश, जाऊया आणि पिकेचा कॉल करण्यासाठी आपण कोपरखेरना 11, कोपरखेरने त्यांच्या विरोधामध्ये निकेश स्मृती शहाबाज या दोन टीम्समध्ये टॉस केला जाईल। आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते टॉस होतो, एका बाजूला सूरज जाधवचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला जय गजानन क्रिकेट क्लबचा लोगो आहे। यस टॉस होईल, टॉस कॉल करेल कोपरखेरना 11 टीमचे कॅप्टन सूरज दादा, कॉल केला आणि सूरज दादा आलाय। यस टॉस जिंकलाय कोपरखेरना 11 टीमच्या कॅप्टनने, निर्णय काय आहे कॅप्टन? थोडा वेळ सांगतो टीमला विचारून कन्फर्म करू। ओके चालेल, हे आयोजन कसं वाटलं? पिंक ती बाहेर मैदानावरती ग्रासी मैदान आपल्याला पाहायला मिळते, क्वचितच टेनिस क्रिकेटमध्ये ग्रासी मैदानावरती खेळायला संधी मिळते, काय सांगाल?
नक्कीच आधी पण खेळलोय, आयोजन तर चांगलं आहे, मजा पण तेवढीच येईल खेळायला, असंच आयोजन खेळायला अजून मजा येते. येस थँक यू सो मच, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. फरहान मी तुमच्याकडे येतोय, टॉस गमवलाय, अजून डिसिजन पेंडिंग आहे, पण मी आयोजनाबद्दल विचारेन, कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ग्रासी विकेट आपल्याला लवकर भेटत नाही आणि खूप सुंदर आहे अनुपचा हे सर्व प्लॅन. येस थँक यू सो मच. मॅच चालू आहे, जास्त वेळ घेणारा नाही या, मॅचकडे जाऊया. टॉस जिंकलाय कोपर किरण इलेव्हन, कोपर किरण टीमने, डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे, तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. निलेश त्या ठिकाणी आहेत, थँक्यू. तर शेवटचे षटक आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय, धावफलकावर लागली ती मात्र 21 धावा 57 धाब्यांचं लक्ष जरूर होतं. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अक्षय पाटीलने 5 धावा खर्च केल्या. चंद्रकांतच्या विरोधात 2 हल्ले जरूर झाले, परंतु चंद्रकांतने इथून चांगलं कमबॅक केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या साहिलच्या. आणि हा सामना खऱ्या अर्थाने कुठेतरी नवसाती टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळाला. साईराज पंडित स्टार्टिंगला बॅटिंग करतोय, यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाईटच्या स्टिकरला बॉल लागल्यानंतर हा बॉल चाललाय घोषित रिजनमध्ये. 1 धाव, टीमची धावसंख्या 1 वाढते, धाबा लागल्या 22 22 धावा. आणखीन एक चांगला बॉल, हा बॉल देखील लेग बाईच्या स्वरूपात घोषित रिझनमध्ये दाखल झाला आहे. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅचमध्ये, कारण की चांगली गोलंदाजी नवसारी दिवा टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तर आणखीन एक सिंगल, तर शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल खाली स्वतः गोलंदाज आणि आणखीन एक बॅटर इथून बाद झालाय. तर शेवटचा बॉल आणि या बॉलवर देखील झालाय बॅट्समॅन बाद आणि हा सामना जिंकलाय नवसाती दिवा या टीमने. वेल प्लेड, हार्ड लक अप्पा सायकल्स टीम. आणि नेक्स्ट मॅच साठी जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या मायक्रोफोनवर.